मागणी अनेक महिन्यांपूर्वी मागणी केलेली होती, नंतर राजकीय नेत्यांनी पण प्रयत्न केले, आता सगळ्या बॉडीज जे आहेत औद्योगिक आणि वाणिज्यिक संस्था तेही समोर आलेले, का ही रिफायनरी विदर्भामध्ये झाली पाहिजे? नाही बघा, 2017 पासून जेव्हापासून नाणारमध्ये तिथे कोकणवासियांनी या रिफायनरीच्या प्रोजेक्टचा विरोध केला तेव्हापासून सातत्याने विधानसभेत असेल, विधानसभेच्या बाहेर असेल, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांकडे असेल, तेव्हा उद्धव ठाकरेंकडे असेल, सातत्याने रिफायनरीचा प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा ह्या मागणीसोबत मी आजपर्यंत समोर जात आहे. आज बारसूला राजापूरला देखील ह्या रिफायनरीचा विरोध कोकणवासी करत आहेत. म्हणजे मुळात कोकणात ही रिफायनरी नको ह्या मूळ भावनेतून जेव्हा विचार करायला सरकारला, राज्य सरकार असो केंद्र सरकारला जो पर्याय द्यायचा असेल तर नक्कीच हा रिफायनरीचा प्रकल्प यशस्वीरित्या विदर्भात चालू शकतो ह्या मागणीवर मी आज देखील ठाम आहे. आपल्या देशामध्ये दशकांपासून कित्येक अशा ठिकाणं आहे जिथे यशस्वीरित्या इनलँड रिफायनरी चालू आहे, मग ते गुवाहाटी असेल, बिना असेल, भोपाळ असेल, या सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने रिफायनरीचा फायदा तिथच्या स्थानिक लोकांना झाला आहे आणि सर्व दूर विकास हा त्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या भागामध्ये पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने मागास असलेल्या आमच्या विदर्भामध्ये विकास होण्याच्या संदर्भामध्ये जर परिणामकारक पाऊलं सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना टाकायचे असतील किंवा सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांना टाकायचे असेल तर मागास विदर्भामध्ये नाणारचा रिफायनरी प्रकल्प स्थलांतरित करा ही विदर्भवासियांची मागणी मी पुनश्च एकदा त्यांच्यासमोर मांडतो. विदर्भाच्या माध्यमातून विकासाचा आपण मुद्दा लावून धरला होता, पण आता पेट्रोकेमिकलच्या माध्यमातून अजून विकास करावा? नाही बघा, शेवटी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी का होते? इथं विकास होत नाही, कुठेतरी राज्य सरकार केंद्र सरकार ह्या संदर्भामध्ये कुठेतरी मागे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा इतर याच्यामध्ये विदर्भाचा विकास व्हावा आणि त्यासाठी फार मोठं परिणामकारक एक दृश्य रिफायनरी जर इथे आली तर नक्कीच होऊ शकतं. इथे जनसामान्यांचं जे भलं होईल ते नक्कीच अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ राहायला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी आम्ही मागे ठेवायला देखील तयार आहोत. सरकारने रिफायनरीचा प्रकल्प हा विदर्भात त्या दिलाच पाहिजे ही आमची मागणी. सगळ्यात महत्त्वाचं एक पॉलिटिकल व्ही पॉवर लागत असते कोणताही प्रोजेक्ट आणण्याकरता. पश्चिम महाराष्ट्रात सर्व पक्ष नेते एकत्र होतात जेव्हा विकास काम असतं. विदर्भात या विषयावर सगळ्या राजकीय पक्षांना, नेत्यांना आपण आव्हान कराल का एक